नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील पाठ सातवा लोकसंख्या हा पाहणार आहोत। याआधी आपण मागील दोन व्हिडिओ मध्ये आपण काही भाग जो पाहिला होता लोकसंख्येचा वितरण, आता आपल्याला या पाठामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक तसेच लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे दोन भाग आपण आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या आता याच्यामध्ये आपल्याला भाग तिसरा आज आपण सुरू करणार आहोत। तर तत्पूर्वी आपण मागील भागामध्ये आपण लोकसंख्येचं जे वितरण पाहिलं होतं की एखाद्या प्रदेशातील जी लोकसंख्या असते त्या प्रदेशात ती कशी विखुरलेली असते ते आपण प्रयोगाद्वारे पाहिलं होतं। तर त्या प्रदेशातील लोकसंख्येवरून आपल्याला ते समजते। तर मुलांना आता आपण सर्वच ठिकाणी प्रदेशाचं स्वरूप हे कमी जास्त प्रमाणात असलेलं पाहिलं, काही ठिकाणी आपण पाहिलं लोकसंख्या जास्त असलेली, उदाहरणार्थ पर्वतीय भागात किंवा सपाट मैदानी प्रदेश। आता पर्वतीय भागामध्ये आपण खडतर परिस्थितीनुसार आपण लोकसंख्या ही कशी कशा प्रकारची असते की तेथील लोकांना खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागते, तर त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असलेली पाहिली। तर सपाट मैदानी प्रदेशात आपण असलेल्या लोकांचं जीवन हे आरामदायी असलेलं पाहिलं तेथील, आणि त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त असलेली आपण पाहिली। तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा, भौगोलिक परिस्थितीचा, हवामानाचा परिणाम सुद्धा आपण त्या लोकसंख्येवर होत असलेला पाहिला। तर आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपल्याला लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे जे घटक आहे याच्यामध्ये पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, त्यानंतर राजकीय घटक, आर्थिक घटक, चौथा घटक सामाजिक घटक। तर हे आपल्याला चार घटक आज आपल्याला पाहायचे आहेत। तर मुलांना लोकसंख्येच्या वितरणावर हे जे पुढील चार घटक परिणामकारी ठरतात त्यांचं ते आपण कशा पद्धतीने परिणामकारी ठरतात ते पाहणार आहोत। तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे जे घटक आहेत हे मुख्यतः चार प्रकारचे असतात, एक प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक। तर पहिला जो प्रकार आहे प्राकृतिक घटक, तर प्राकृतिक घटक म्हणजे काय, तर हा एक नैसर्गिक घटक होय। एखाद्या प्रदेशातील स्थान तसेच प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती हे सर्व नैसर्गिक घटकांमध्ये येते। आता दुसरं जे आहे याच्यामध्ये आपण स्थान पाहत, आपण हा जो प्राकृतिक घटकामध्येच स्थान म्हणजे तो प्रदेश कोठे आहे, तो समुद्र किनारी आहे की खंडांच्या की अंतर्गत भाग, प्राकृतिक रचना म्हणजे जिथे डोंगर दऱ्या आहेत की पठारी प्रदेश आहेत की मैदानी भाग आहे, तसेच तिकडे हवामान थंड आहे की उष्ण आहे की विषम आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपण त्याच्यावरून आपल्याला ते कळते। तेथील मृदा सुपीक आहे की रेताड आहे, मुरमाड आहे, तिथे खनिज संपत्तीची उपलब्धता किती आहे यावरून तो प्रदेश मानवी वस्तीस कितपत योग्य आहे ते ठरत असते। हे सर्व घटक जर अनुकूल असेल तर तिथे आपण पाहतो की दाट लोकवस्ती आढळून येते। प्रतिकूल परिस्थिती जर असेल तर आपल्याला लोकवस्ती ही विरळ असलेली आढळून येते। आता दुसरा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा घटक आहे आर्थिक घटक। पहिला आपण पाहिला प्राकृतिक, याच्यामध्ये आपण स्थान, विस्तार, सीमा त्याच्यानं हे भाग पाहिले। आर्थिक मध्ये आपल्याला आर्थिक उत्पन्नाची साधने कोणती उपलब्ध असतील त्यानुसार लोकसंख्या दाट आहे की लोकसंख्या विरळ आहे याच्यामध्ये आपल्याला फरक असलेला आढळतो। शेती, कारखानदारी, उत्पन्नाची साधने, तर नागरिकीकरण, बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था यामुळे आर्थिक स्थितीला देखील चालना मिळत असलेली आपण पाहतो। त्याच्यानंतर तिसरा घटक आहे राजकीय घटक।
या राजकीय घटकामध्ये आपण एखाद्या प्रदेशात जर राजकीय अस्थिरता असेल, राजकीय धोरण तिथलं जर स्थिर नसेल, तर आपण पाहतो की अशा ठिकाणी सतत युद्धाची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर अशा ठिकाणची लोकसंख्या आपल्याला सुस्थिर लोकसंख्या सुस्थिर परिस्थिती असलेल्या प्रदेशापेक्षा ही आपल्याला कधीही कमी दाट असलेली आढळून येते. चौथा भाग आहे सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये वंश, भाषा, धर्म, रूढी, प्रथा, परंपरा इत्यादींचा परिणाम या लोकसंख्या वितरणावर झालेला आढळून येतो. तर मुलांनो, आपल्याला या तक्त्यातील सर्व घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होत असलेला आढळून येतो. तर आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग आता आपल्याला पाहायचा आहे लोकसंख्येच्या घनतेचा. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय पहा. कि 2 × 2 मीटर चौरस आकाराचा चौरस आखून घ्या. त्या चौरसात सुरुवातीला 2 मुलांना आपल्याला उभे करायचं, थोड्या कालावधीने आपल्याला 4 मुले उभे करा, नंतर 6 मुले, 8 मुले, अशा आपल्याला चढत्या क्रमाने मुलांची संख्या वाढवायची आहे. प्रत्येक वेळी मुलांची संख्या वाढवताना आपल्याला काही आपल्याला प्रश्न मनात निर्माण होतील की तुम्ही दिलेल्या क्षेत्रात सहज हालचाल करता येते का. तर अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे प्रयोगाशी संबंधित. तर आपल्याला सहज प्रकारे हालचाल करता येते का, तर आपल्याला सुरुवातीला जर एका चौरसामध्ये आता एक छोटासा चौरस असेल, 2 मुलं आपण त्याच्यामध्ये उभे केले, तर त्याच्यामध्ये आपल्याला हालचाल सहजतेने करता येईल. 4 जण, मग 6 जण उभे केले, आपल्याला तोपर्यंतही हालचाल करता येते. मग हळूहळू त्या चौरसामध्ये गर्दी होत गेली. जसजशी मुलांची संख्या त्या चौरसामध्ये वाढत गेली तसतशी हालचाल करायला अडचण निर्माण होऊ लागली. आणि की आता आपल्याला त्या चौरसामध्ये जर आणखी काही मुले जर आपण उभी केली, तर मुलांना आता आणखी मुले चौरसात उभी केली तर चालतील का असा प्रश्न विचारला आहे. जर चौरस पूर्ण भरलेला आहे मुलांनी, आता त्याच्यामध्ये गर्दी झालेली आहे, तर त्या चौरसात जर आपण आणखी मुले नेऊन उभी केली तर ते आपल्याला चालणार नाही. तिथे दाटी होईल, गर्दी होईल. चौरसात उभी केली तर मुलांना व्यवस्थितरित्या उभे राहता येणार नाही. मुलांना तुम्हाला हा प्रयोग करताना काय वाटले, तर तुम्ही याच्यावरून काय निष्कर्ष काढाल, तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तुम्ही जर 10 जण होते चौरसामध्ये तोपर्यंत तुम्हाला सहजतेने हालचाल करता येत होती, म्हणजे वावरताना कुठली अडचण नव्हती. परंतु 10 जणांपेक्षा जर मुले वाढली तसतशी हालचाल निर्माण करायला मुलांना अडचण निर्माण होऊ लागली. तिथे गर्दी होऊ लागली, धक्काबुक्की होऊ लागली, अडचण निर्माण होऊ लागली. म्हणजे ज्यावेळी संख्या वाढवतो आपण त्यावेळी त्या जागेचं क्षेत्र वाढवणं गरजेचं असते. जर जागेचं क्षेत्रच कमी असेल आणि आपण त्याच्यामध्ये अमाप संख्या जर तिथे जर आपण वाढवली तर आपल्याला मात्र तिथे ते अडचण निर्माण होते. तर म्हणून मग जागेचं क्षेत्र वाढवणं, संख्येनुसार जागेचं क्षेत्र वाढवणे खूप गरजेचं असते हे आपल्या लक्षात येते. जर कमी जागेत जास्त लोक दाटीवाटीने राहिले, म्हणजेच मुलांना एखाद्या प्रदेशात, आता एखाद्या प्रदेशाचा विचार करू आपण, की एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या संख्येत जर वाढ होत गेली तर त्या प्रदेशातील क्षेत्र तेवढंच राहिलं आणि संख्या जर वाढतच गेली तर त्या प्रदेशातील घनताही वाढतच जाते. आणि आता त्या लोकसंख्येची घनता वाढत गेली तर तो प्रदेश त्या लोकांना राहायला अपुरा पडतो. मग आता आपण घनता म्हणजे काय हे विद्यार्थी मित्रांनो आता आपण समजून घेऊ. तर भौगोलिक स्पष्टीकरण पाहत असताना आपल्याला लोकसंख्येची घनता
देशातील एकूण लोकसंख्या व देशाचे एकूण क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे त्या देशातील लोकसंख्येची घनता होय. आता घनता काढण्याचे सूत्र काय आहे ते आता आपण पाहू. तर लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले त्या प्रदेशातील क्षेत्रफळ. तर मुलांनो आता खालील तक्त्यात वेगवेगळ्या राज्यातील लोकसंख्या व त्या राज्यांचे क्षेत्रफळ दिलेले आहे. एक तक्ता दिला आहे तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, तो पहा पान नंबर 44 वर. त्या तक्त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातील लोकसंख्या आणि त्या राज्याचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. त्या आधारे त्या त्या राज्यातील लोकसंख्येची घनता आपल्याला काढता येते. तुम्ही ते सूत्र वापरा. सूत्र तुम्हाला मी सांगितलं, लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागीला प्रदेशाचे क्षेत्रफळ. तुम्हाला घनता जी काढायची आहे. आता तुम्ही पहा याच्यावर तुम्हाला दिलेलं आहे 19,98,12,341 भागीला 2,40,926. मग याचं उत्तर काय येईल, हा भागाकार करून पहा, 829.35 ही झाली घनता. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच वरील सूत्राचा वापर करून पुढील राज्यांची, प्रत्येक राज्यांची तुम्हाला घनता काढता येते. आता तक्त्याचे तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला असे आढळून येईल की उत्तर प्रदेश राज्याची घनता ही तुम्हाला सर्वात जास्त असलेली आढळून येते, तर राजस्थान मधील लोकसंख्येची घनता तुम्हाला सर्वात कमी असलेली आढळून येते. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता आपल्या देशातील सर्वात मोठे जे राज्य आहे राजस्थान आहे, तर सर्वात लहान राज्य गोवा असलेलं आढळून येते. आता गोव्यातील लोकसंख्येची घनता ही राजस्थान मधील लोकसंख्येच्या घनतेपेक्षा कितीतरी पटीने आपल्याला जास्त असलेली आढळून येते. यावरून लक्षात येते की लोकसंख्येची घनता मात्र सर्वत्र सारखी नसते आणि त्यावर नैसर्गिक घटकांचाही प्रभाव पडत असलेला आपल्याला आढळून येतो. आता आपल्याला जरा विचार करा, मध्ये पान नंबर 44 वर तुम्हाला दिलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान मोठे राज्य असले तरी लोकसंख्या मात्र कमी आहे, कोणत्या भौगोलिक घटकांचा हा परिणाम असावा? तर याचं उत्तर काय राहील, तर मुलांनो राजस्थान हा जो वाळवंटी प्रदेश आहे इथे या भागात लोकसंख्या कमी आहे. राजस्थानच्या पश्चिम भागात सगळ्यात मोठे थरचे वाळवंट, थरचं वाळवंट तुम्ही नाव ऐकलं असेल, राजस्थान मधील पश्चिमेला जे थरचे महावाळवंट पसरलेले आहे त्यामुळे आपल्याला इथे आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी राजस्थान मोठे राज्य असले तरी तिथे लोकसंख्या मात्र कमी असलेली आढळून येते, कारण तिथे वाळवंटी प्रदेश हा लाभलेला आहे, थरचे वाळवंट लाभलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथपर्यंत हा भाग पाहू. याच्या पुढील जो भाग आहे तो तिथे तो एक प्रयोगच दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखी आपल्याला या भागामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण, लिंग गुणोत्तर हा जो भाग आहे हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर तुम्ही इथपर्यंत झालेला हा जो भाग आहे हा नीट वाचन करा आणि प्रयोगाद्वारे काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे.